नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो दररोज बँक निफ्टीमध्ये उद्या कोणत्या साईटला ट्रेड बनू शकतो, कॉल साईटला, पुट साईटला, कुठल्या लेवल बँक निफ्टीसाठी उद्या महत्वाच्या आहेत त्याची चर्चा जी आहे ती आपण काय करत असतो मित्रांनो ह्या व्हिडिओच्या साहाय्याने बघत असतो. मित्रांनो, तुम्ही जर आजचं मार्केटला ऑब्झर्व केलं असेल, मार्केटच्या ज्या लेवल सांगितल्या त्या जर तुम्ही बघितल्या असतील, आणि मित्रांनो तुम्ही जर बघितल्या नसतील ह्या लेवल्स जरूर एकदा कालचा व्हिडिओ जाऊन बघा. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की 35,200 हा बँक निफ्टीचा ऑप्शन चेनचा बेस आहे आणि मार्केट ह्याच्या खाली जाणार नाही, हे कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. आणि आज मित्रांनो बँक निफ्टीनं ऑलमोस्ट 2 ते 3 टाइम अटेम्प्ट केला होता की बाबा 35,200 खाली जात आहेत का, पण मार्केट त्याच्या जवळ देखील 200 गेलेलं नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण काय मित्रांनो, अशा ज्या बारीक गोष्टी असतात मार्केटच्या, मार्केटचं जे बिहेव्हिअर असतं, मार्केटमधल्या मोठमोठ्या स्मार्ट लोकांच्या ज्या पोझिशन असतात त्या तुम्ही इझिली ऑप्शन चेनचा स्टडी करून प्रॉपर ह्या ट्रॅक करू शकतात. आणि दुसरं मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, तर मी आज सकाळी एक ट्रेड पण काय केला होता तुम्हाला बँक निफ्टीसाठी दिला होता. आणि हा ट्रेड मी कधी दिला होता हे पहिल्यांदा एकदा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल किंवा सकाळी मी एक बँक निफ्टीचा जो आहे तो काय केला होता या ठिकाणी ट्रेड दिला होता. हा ट्रेड कितीला दिला होता, तर 9:17 हा ट्रेड काय केला होता मी त्या ठिकाणी तुम्हाला दिला होता. आणि सांगितलं होतं की बाबा तुम्हाला काय करायचं आहे, या बँक निफ्टीच्या ट्रेडमध्ये कॉल साईटला पोझिशन त्या ठिकाणी बनवायची आहे. मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी बघितलं मार्केटमध्ये क्लिअरली, तर मी साधारणतः 35,800 सीई जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी बाय करायला सांगितलं होता. आणि हा सीई जो आहे तो ऍक्टिव्ह झाला होता 9:17 आणि त्यानंतर मित्रांनो 9:23 ह्यानं पहिला हाय केला होता 242, त्यानंतर 255 हाय हा ऑप्शन केला होता. म्हणजे काय जास्त पॉईंट मिळाले नाही, 45 पॉईंटच्या आसपासची मुवमेंट जी आहे ती काय झाली या ठिकाणी मिळाली. आणि 259 गेल्यानंतर 210 ते 259 हे रेंज त्या ऑप्शननं ट्रॅव्हल केल्यानंतर मी सांगितलं की बाबा प्रॉफिट तुमच्या क्षमतेनुसार काय करा बुक करा. पण मित्रांनो अलीकडे थोडा इश्यू जो आहे तो झिरोदाच्या ट्रेडरसाठी आलेला आहे. बँक निफ्टीमध्ये अक्षरशः 200 लांबचं देखील कॉल किंवा पुट जे आहे ते खेळताना खरेदी करत असताना तिथं झिरोदा सारखा ब्रोकर जो आहे तो ओपन इंटरेस्टचं लिमिट मेंबरनं घातले असं सांगतोय आणि तो ऑर्डर ब्लॉक करत आहे. त्याच्यावरती सोल्युशन असं की मित्रांनो तुमचं जर अपस्टॉक मध्ये डिमॅट अकाउंट असेल ते जर ऍक्टिव्ह नसेल तर ते ऍक्टिव्ह करा, त्याच्यामध्ये ट्रेडिंग करा. बऱ्याच वेळेला झिरोदा येणाऱ्या कालखंडामध्ये हा तुमच्यासोबत प्रॉब्लेम करणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ऐन महत्वाच्या वेळेला हा प्रॉब्लेम येतो. मित्रांनो अशी जर परिस्थिती असेल, समजा मी एखादा कॉल टाकला, मी म्हणजे कुणीही कॉल टाकलेला असतो किंवा तुम्हाला एखादा कॉल काय झालेला असतो त्या ठिकाणी मिळालेला असतो ट्रेडिंगसाठी, आणि तो कॉल टाकल्यानंतर प्रॉब्लेम काय होतो तुमचा बऱ्याच वेळेला, की बाबा तुम्हाला तो ओपन इंटरेस्टचं लिमिटेशन घातलेलं असतं, जिथं तुम्हाला झिरोदामध्ये बाईंग करता येत नाही. मग अशा वेळेला तुम्ही तो जो कॉल सांगण्यात आलाय तो नाही घेतला तरी चालतो, त्याच्या अगोदरचा 100 ऑप्शन तुम्ही बाय केला तरी देखील काय होऊ शकतं त्या ठिकाणी चालू शकतं हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो अजून एक महत्वाची बाब जी आहे ती मी साधारणतः 9:30 एक तुम्हाला लेवल टाकली होती की सांगितलं होतं की बाबा मार्केटमध्ये जे आहे ते 35,500 आणि 35,600 जबरदस्त पुट रायटिंग जे आहे ते असं झालं असं सांगितलं होतं. आणि त्यानंतर मी मेसेज टाकला होता की आय एम नॉट अवेलेबल अप टू 1 PM, म्हणजे मला काही बिझी होतो ना शेड्यूल, माझं काही काम वैयक्तिक कामावर मी मार्केटमध्ये उपलब्ध नव्हतो, म्हणून तुम्हाला हा मेसेज टाकला होता. मित्रांनो आज मार्केटनं 35,500 आणि 35,600 ही रेंज डाऊन साईडला ब्रेक केल्यानंतर काय केलं बघा, म्हणजे तुमच्या त्या ठिकाणी क्लिअरली काय होईल त्या ठिकाणी लक्षात येईल की बाबा मार्केटमध्ये काय झालं होतं की अशी अशी पोझिशन तयार झाली होती. मित्रांनो तुम्ही जर कालचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल तिथं मी ऑलरेडी स्क्रीनवर काय केले मार्किंग करून ठेवलेलं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बँक निफ्टी जो आहे तो 35,200 खाली जाणार नाही कालच्या व्हिडिओमध्ये, आणि एक्झॅक्ट आज बँक निफ्टीने त्याच्या खाली मुवमेंट दिलेलं नाही. मी जे 35,500 आणि 35,600 रेंज ऑलरेडी दुपारी सांगितली की बाबा सकाळी सांगितलं होतं की बाबा हे रेंज आहे ती मार्केटची खूप महत्वाची आहे, कारण का तो ऑप्शनचा बेस तयार झाला होता. आणि मित्रांनो ऑप्शनचा बेस जर वॉलेट झाला असेल, ब्रेक झाला असेल, तर साहजिकच मार्केट तुम्हाला 200-300 मुवमेंट काय करणार आहे त्या ठिकाणी देणार आहे, आणि त्यानुसार मार्केटनं आज काय केले मुवमेंट दिलेले हे पहिल्यांदा लक्षात ओके असू द्या, काय अडचण नाही. मित्रांनो आजचं मार्केटचं क्लोजिंग जे आहे ते कुठं झाले, कशा पद्धतीने झाले हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी बघून घ्या किंवा समजून घ्या. मित्रांनो आजचा बँक निफ्टी जो आहे तो सकाळी ओपन झाला होता 35,639, त्यानंतर बँक निफ्टीनं हाय केला होता 35,713, त्यानंतर बँक निफ्टीनं आज जो लो तयार केला 35,241 लो तयार केला हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि बँक निफ्टी जो क्लोज झाला आता जेस्ट तो 35,337. मित्रांनो कालचा बँक निफ्टीचा जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघितला असेल तर कालच्या बँक निफ्टीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक लेवल जे आहे ते काय केली होती त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी जो आहे ह्या बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी एक सप्लाय झोन जो आहे तो असं म्हणून सांगितलं होतं. आणि हा सप्लाय झोन मार्केट क्रॉस करते का नाही काय करावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागेल म्हणून सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट मार्केट मित्रांनो त्या सप्लाय झोन मधून आज काय झाले
रिव्हर्सल झालेला. म्हणजे मित्रांनो, आजचा मार्केटचा हाय असेल किंवा हा जो एरिया मी मार्क केला हा पुढल्या 2 दिवसासाठी खूप महत्वाचा आणि क्रिटिकल असणार आहे. कारण का मित्रांनो, तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं असेल, बँक निफ्टीमधून पैसा कमवायचा असेल आणि तुम्ही खरंच मार्केट संदर्भात जर सिरियस असाल पैसा कमवण्याच्या संदर्भात, तर मित्रांनो तुम्हाला टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं आहे, तुम्हाला ऑप्शन चेनचं नॉलेज असणं गरजेचं आहे. मित्रांनो, बँक निफ्टीच्या ऑप्शन चेन मध्ये आज काय झालंय हे पहिल्यांदा बघून घ्या. कारण का जोपर्यंत तुम्ही ऑप्शन चेनला समजणार नाही, ऑप्शन चेन मध्ये झालेले बदल जोपर्यंत तुम्ही समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पैसा बनणार नाही. मित्रांनो, ही वीकली पोझिशन जे आहेत, जे वीकली एक्सपायरी जे आहे 3 तारखेला, त्या एक्सपायरीचा जो ऑप्शनचा डेटा आहे हा जर मित्रांनो ऑप्शनचा डेटा बघितला ह्याच्यामध्ये जे चेंजेस झाले ते खूप महत्वाचे आहेत. कारण का बँक निफ्टीमध्ये आता सध्या हायएस्ट कॉल जो आहे, कॉल रायटर आहे किंवा ओपन इंटरेस्ट जो आहे तो 37,500 आसपास हा ओपन इंटरेस्ट त्या ठिकाणी ओपन झालाय, म्हणजे तयार झाला. मग इतका लांब ओपन इंटरेस्ट का तयार झाला? तर मित्रांनो, ह्या हेज करण्यासाठी ऍडजस्टमेंट करण्यात आलेला क्लिअरली पोझिशन आहे, ते पहिल्यांदा लक्षात द्या. मित्रांनो, सर्वात महत्वाचं आजचं मार्केटचं जर बिहेव्हिअर बघितलं तर कॉल रायटर जो आहे तो मार्केटमध्ये अग्रेसिव्हली कॉल जे आहेत त्या काय झाले त्या ठिकाणी सेल झालेल्या क्लिअरली दिसतात, ऍज कम्पेअर टू पुट रायटिंग जे आहे किंवा पुटचा ओवाय जो आहे तो काय मार्केटमध्ये क्लिअर आहे. आणि 35,500 जे आहे ते काय आहे या ठिकाणी मार्केटचा स्पॉट रेजिस्टन्स जो आहे तो आता असणार आहे. आणि मार्केट जर 35,500 जर वरती निघालं तर 36,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे कॉल साईड. आणि मित्रांनो, समजा इनकेस उद्या बुधवार आहे, वन डे मायनस एक्सपायरीच्या दिवशी मार्केटमध्ये खूप मोठ्या मूव्ह ज्या आहेत त्या आतापर्यंत काय झाले आलेल्या आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग ह्या सिनारीओवरती तुम्हाला ट्रेड करत असताना खूप काळजीपूर्वक जे आहे ते काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी ट्रेड केलं पाहिजे हे पहिल्यांदा लक्षात. आणि समजा मार्केटनं जर इनकेस 36,000 रेंज जर उद्या ब्रेक केली, उद्या किंवा परवा दिवशी 2 दिवसात, तर मार्केट इव्हन 37,000 सुद्धा जायला बसले. पण मित्रांनो, त्यासाठी मार्केटला सर्वात पहिल्यांदा 35,500 कॉल रायटरला पाठीमागे ढकलावं लागेल, त्याचा लॉस करावा लागेल. मित्रांनो, तुम्हाला जर माहित असेल, बघा तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे मला माहित नाही, पण मित्रांनो हे माहिती असू द्या, जोपर्यंत कॉल रायटर लॉस मध्ये जात नाही तोपर्यंत कॉल बायरचा कधीही मार्केटमध्ये पैसा बनत नसतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, तर ही पोझिशन जे आहे ते ओपन इंटरेस्ट क्लिअरली कॉल साईडला ओपन इंटरेस्ट तयार झालेला दिसून येतोय तुम्हाला. मित्रांनो, दुसरा अजून एक महत्वाचं जे चेंज इन ओआय जो आहे तो आजच्या दिवसाचा तो कुठे झालाय, तर हा देखील मित्रांनो खूप फार द ओटीएम मध्ये कॉल साईटला चेंज इन ओआय जबरदस्त दिसून आलाय. मग हा चेंज इन ओआय का दिसून आलाय, आय थिंक एक तर तिथं कॉल रायटर ऍक्टिव्ह झालेले असू शकतात, नसेल तर हेज करण्यासाठी ओटीएम कॉल जे आहेत ते काय केले असतील किंवा स्पॉटच्या जवळचे कॉल ऑप्शन सेल केले असतील आणि त्याला हेज करण्यासाठी फार द ओटीएमचे ऑप्शन काय केले त्या ठिकाणी बाय केलेत, त्यामुळे तुम्हाला तिकडे साधारणतः 37,500 आसपास खूप मोठा ओआय जो आहे तो क्रिएट झालेला दिसून येतो. मित्रांनो, आज मार्केटमध्ये काय घडले हे पहिल्यांदा हे खूप महत्वाचं आहे, कारण चेंज इन ओआय जो आहे तो तुम्हाला क्लिअरली उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे सांगतं. आणि मी कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये मी काय सांगित होतो, 35,200 जी लेवल आहे बँक निफ्टीची ही खूप महत्वाची आहे, ती ब्रेक होणार नाही कालच सांगितलं होतं. आज बँक निफ्टीला ती लेवल होल्ड केली, कशासाठी होल्ड केली, कारण का कालचा पुट रायटर अजून देखील तिथं क्लिअरली उभा होता आज दिवसभर म्हणून झाला दिसतंय. मित्रांनो, इथं जर बँक निफ्टीचा तुम्ही चार्ट बघितला तर बँक निफ्टीच्या चार्टमध्ये मित्रांनो 35,500 लेवलला आज फ्रेश कॉल रायटिंग झालंय. आमची 35,500 कॉल रायटिंग झालंय, इव्हन 35,400 सुद्धा व्हिजिबल कॉल रायटिंग झालंय. म्हणजे 35,400 आणि 35,500 ही रेंज उद्या मार्केटला क्रॉस करणं गरजेचं आहे, तोपर्यंत मार्केट बुलिश होणार नाही. आणि क्लिअरली मार्केटमध्ये जर बघितलं 33,300 असेल, 33,600 असेल, 33,800 ह्या रेंजमध्ये जवळपास पुट रायटर गायब झालाय, डायरेक्ट तिथल्या पोझिशन क्लोज करण्यात आले हे पहिल्या लक्षात आहे. आणि दुसरं, पूर्ण चेंज इन ओआय मध्ये पुट रायटर कुठेही दिसत नाही, त्याचं कन्व्हिक्शन कुठेही दिसत नाही, फक्त 32,000 जर लेवल बघितले, सॉरी 35,200 लेवलला मात्र इथं बऱ्यापैकी पुट रायटर जो आहे तो 35,000 आणि 35,000 खालच्या साईडला पण काही प्रमाणात पुट रायटर असलेला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे हे जर लेवल म्हणजे 35,200 जर ब्रेक झाले तर मार्केटमध्ये एक चांगला फॉल जो आहे तो उद्या आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. मग ह्या पार्श्वभूमीवर मित्रांनो, उद्या आपल्याला मार्केटमध्ये कुठं ट्रेड करायचं आहे, कशा पद्धतीनं ट्रेड करायचं हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी समजून घ्या. ओके, तर मी काय करतो या ठिकाणी काही लेवल जे आहे ते तुम्हाला सांगतो. ह्या लेवल काय करायचे, तुम्हाला प्रॉपर लक्ष देऊन काम करायचं ह्या लेवल्सवरती हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, इथं बँक निफ्टीचा जो चार्ट आहे, बँक निफ्टीचा कालचा जर चार्ट बघितला असेल तर तिथं देखील मी एक गोष्ट जी आहे ती तुम्हाला काय केली होती, मार्क करून सांगितली होती की बाबा मार्केटमध्ये इथे एक ट्रेंड लाईन आहे आणि ही ट्रेंड लाईन जर मार्केटनं ब्रेक केली तर मार्केटमध्ये एक चांगला तिथं सेल जो आहे तो आपल्याला अपेक्षित आहे म्हणून सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट ती ट्रेंड लाईन ब्रेक केल्यानंतर मार्केट एक्झाम जे प्राईस ऍक्शन, ज्याला टिपिकल एकदम क्लासिकल प्राईस ऍक्शन ज्याला म्हणतो ना, त्या पद्धतीची प्राईस ऍक्शन डाऊन साईडला मार्केट येऊन परत काय झालं त्या ठिकाणी वरती गेलंय.
तर मित्रांनो बघा उद्यासाठी आपल्याला कुठली महत्वाची लेवल आहे, कुठल्या लेवलला आपल्याला बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड करायला पाहिजे. तर मित्रांनो उद्या बघा, उद्या बँक निफ्टीसाठी एक महत्वाची लेवल आहे डाऊन साईडला. उद्यासाठी बँक निफ्टीमध्ये जी महत्वाची लेवल आहे ती कुठली आहे, तर उद्या बँक निफ्टीचा समजा गॅप डाऊन ओपन झाला, कारण तुम्ही हे काळजीपूर्वक ऐका, मार्केटमध्ये हा तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला समजत नाही. मार्केट गॅप अप ओपन झाल्यानंतर काय करायचं, गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर काय करायचं तुम्हाला समजत नाही, आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला तुम्ही ट्रॅप घेता, ट्रॅप होता किंवा चांगली अपॉर्च्युनिटी जी आहे ते काय करत असता, मिस करत असता. मित्रांनो बँक निफ्टी उद्या समजा ह्या एरियामध्ये कुठं पण ओपन झाला, हे जे मी लाईन जे ड्रॉ केले 35,242 वरती बँक निफ्टी कुठेही ओपन झाला, काय म्हणतोय मी, ह्याच्या वरती बँक निफ्टी ओपन व्हायला पाहिजे. ह्या एरियामध्ये कुठेही बँक निफ्टी काय व्हायला पाहिजे, ओपन व्हायला पाहिजे साधारणतः 35,450 पर्यंत, म्हणजे 35,242 ते 35,454 ह्या रेंजमध्ये जर उद्या बँक निफ्टी मित्रांनो ओपन झाला ह्या रेंजमध्ये, तर सुरुवातीला ट्रेड करू नका, वेट अँड वॉचची पॉलिसी. समजा मार्केट जर डाऊन साईडला ही रेंज ब्रेक करत असेल, म्हणजे 35,200 जर रेंज उद्या मार्केटने डाऊन साईडला ब्रेक केली, तर मित्रांनो जरूर तुम्हाला मार्केट जे आहे ते उद्या काय करेल, त्या ठिकाणी 35,000 जे आहे ते येताना दिसून येईल. त्यानंतर 250 पॉईंटची मुव्हमेंट इझिली डाऊन साईडला भेटेल. आणि समजा 35,000 जर खाली मार्केट निघालं, तर जरूर मार्केट मित्रांनो तुम्हाला एकदा उद्या 34,746 पर्यंत घेऊन जाईल. काय म्हणतोय मी, काळजीपूर्वक ऐका, ह्या लेवल तुम्ही नोट करून ठेवा. कारण का, तुम्ही जोपर्यंत लेवल नोट करून ठेवणार नाही, नोट त्या लेवल्सवरती जोपर्यंत तुम्ही विश्वास दाखवणार नाही, कारण मार्केटमध्ये जो पैसा बनतो ना, तुम्ही एका सिस्टमला फॉलो किती करताय, किती प्रामाणिक करताय, ह्याच्यावर खूप महत्वाचं आहे. बँक निफ्टी जो आहे हा उद्या काय करायचा, आपल्याला सेल करायचा. कुठून करायचा बँक निफ्टी सेल उद्या? बँक निफ्टी सेल करण्यासाठी एक महत्वाची लेवल जी आहे ती आपल्याला उद्या असणार आहे, ती म्हणजे बँक निफ्टी सेल ऍट 35,242 खाली बँक निफ्टी सेल करा. आणि तिथून खाली जर सेल केला तर साधारणतः 35,000 राऊंड फिगर धरून चाला, म्हणजे एक्झॅक्ट म्हणजे 35,056 पर्यंत बँक निफ्टी येईल मी तिथं प्रॉफिट बुक करेल असं नसतं. 40-50-60 पॉईंटच्या आसपास बँक निफ्टीमध्ये एरर किंवा टार्गेटमध्ये प्लस मायनस तुम्हाला कन्सिडर करावं लागतं. हे तुमचं काय असेल, टार्गेट 1 असेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि सेम त्याच्या खाली जर बँक निफ्टी निघाला तर 34,740 पर्यंत जो आहे तो बँक निफ्टी काय होईल त्या ठिकाणी टार्गेट 2 साठी येताना दिसून येईल. ह्या दोन लेवल जे आहेत ते डाऊन साईडला उद्या बँक निफ्टीमध्ये खूप महत्वाचे. पण ह्या दोन लेवल कधी महत्वाचे, तो उद्या जर बँक निफ्टी मी सांगितलेल्या रेंजमध्ये ओपन झाला, तिथून जर डाऊन साईडला चालला आणि त्यानं जर 35,200 पुट रायटरचा लॉस केला, त्याला जर डाऊन साईडला ढकललं, तर मार्केट पहिल्यांदा तुम्हाला 250 पॉईंट 35,000 येताना दिसेल. 35,000 जर ऑप्शन बेस पुट रायटरला जर मार्केटनं पाठीमागे ढकललं, तर मार्केट डेफिनेटली 34,700 जाताना तुम्हाला दिसेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे काय काय झालं या ठिकाणी, सेल साईडला बँक निफ्टी मधला पोझिशन जे आहे ते तयार होते. आणि माझा व्ह्यू जो आहे तो उद्या बँक निफ्टीवरती प्युअरली बेरिश असेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण एक्झॅक्ट बेरिश आहे म्हणून उद्या मी बेरिश पोझिशन पण घेणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का, मार्केट लेवलला काय रिस्पेक्ट करतं हे माझ्यासाठी महत्वाचं. उद्या मित्रांनो मला जर बँक निफ्टीमध्ये बाय घ्यायचं असेल, बँक निफ्टीमध्ये लॉंग पोझिशन जर घ्यायचं असेल, तर ही लॉंग पोझिशन माझी कुठून बनते बँक निफ्टीमध्ये, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी समजून घ्या. जोपर्यंत मित्रांनो बँक निफ्टी उद्या एका लेवलच्या वरती जाणार नाही, साधारणतः हे काय झालं सेल्स आहे, या ठिकाणी काय करतो मी बाय साईडला ऑप्शन टाकतो, बँक निफ्टी 35,000 मित्रांनो काय म्हणतोय मी, 35,530 ही लेवल उद्या माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. काय म्हणतोय बघा, काळजीपूर्वक ऐका, बँक निफ्टी 35,530 वरती जोपर्यंत बँक निफ्टी उद्या क्लोज होणार नाही, किमान 7-8 मिनिटं ह्याच्या लेवलवरती जाऊन मार्केटनं सस्टेन करायला पाहिजे. आणि ह्याच्या वरती जर मार्केट सस्टेन झालं, तर मला पहिलं टार्गेट जे आहे ते बँक निफ्टीचं मिळेल मित्रांनो, 35,760 हे माझं पहिलं टार्गेट असेल. आणि दुसरं टार्गेट असेल 35,890 हे माझं दुसरं टार्गेट उद्या असणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात. म्हणजे या ठिकाणी मी काय करतो, T1 असं टाईप करतो आणि इकडे काय करतो T2 असं टाईप करतो. म्हणजे तुम्हाला ते प्रॉपर काय करता येईल त्या ठिकाणी लक्षात घेता येईल. ह्या लेवल्स वगैरे स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे ह्या लेवलवरती तुम्हाला काय करता येईल त्या ठिकाणी प्रॉपर काम करता येईल. ह्या लेवलवरती मित्रांनो उद्या जरूर काम करा, तुमचा जरूर पैसा बनेल. आणि मित्रांनो उद्या जो पैसा बनणार आहे, कारण का खूप महत्वाचं मार्केटमध्ये काय माहिती का, आतापर्यंत ज्या वीकली एक्सपायरी असतात मित्रांनो, त्यातली बऱ्याच एक्सपायरीला मार्केट एक्सपायरीच्या दिवशी रिॲक्ट करत नाही. वन डे बिफोर मायनस एक्सपायरी जी असते ना, तिथं मार्केटमध्ये खूप मोठी मुवमेंट येते. आणि उद्या जर मे बी मित्रांनो मार्केटमध्ये डाऊन साईडला जर सेलिंग प्रेशर माउंट झालं, मार्केट जर डाऊन साईडला तुटायला सुरू झालं, तर मे बी तुमचा पैसा गॅरंटेड उद्या पुट साईडला डबल किंवा ट्रिबल होण्याची कपॅसिटी जी आहे ते मार्केट राखतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या.
एवढी कपॅसिटी जी आहे ती मार्केटची आहे त्या ठिकाणी, आणि हे रिॲक्शन डेफिनेटली मार्केट उद्या करू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या पार्श्वभूमीवर काय करायचं तुम्हाला उद्या ट्रेड करायचं. तुम्हाला जर मित्रांनो माझा प्रयत्न आवडत असेल, माझा व्हिडिओ आवडत असेल, माझा अनालिसिस आवडत असेल, तर जरूर मित्रांनो आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला, लाईक करत चला. मित्रांनो काही चांगली असू द्या वाईट असू द्या, तुम्हाला कुठली गोष्ट चुकीची वाटत असेल माझ्या व्हिडिओमध्ये किंवा एखादी गोष्ट चांगली वाटत असेल तर ती जरूर व्हिडिओमध्ये काय करा, सॉरी डिस्क्रिप्शन मध्ये युट्यूबच्या मेन्शन करा, म्हणजे चार्ट बॉक्स मध्ये, म्हणजे मला देखील त्याच्यामधून इम्प्रूव्हमेंट करता येईल, तुम्हाला नवीन नवीन इनपुट्स देता येतील. कारण कसं आहे सगळ्या मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या, मार्केटमध्ये रिटेल ट्रेडर इतकी वाईट कंडिशन कुणाची नाही. खूप वाईट कंडिशन असते रिटेल ट्रेडरला, खूप चॅलेंजेस फेस करायला लागतात. रिटेलरच्या बाजूने मार्केटमधली एकही गोष्ट फेवरमध्ये नसते हे पहिल्या लक्षात घ्या. मग एवढं अनफेवरेबल मार्केटमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थानं अवेअर करणं हे खूप गरजेचं आहे. त्यातलं रिस्क असेल, त्यातलं रिवॉर्ड असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर माहीत असल्या पाहिजेत. आणि मी जरूर मित्रांनो अजून खूप नवीन कंटेंट जे आहेत त्या व्हिडिओमधून ऍड करणार आहे. जसं की बाबा बँक निफ्टीला ड्राईव्ह करणारे जे स्टॉक असतात, ज्या सिक्युरिटी असतात, त्यांचं पण मी लवकरच अनालिसिस सुरू करणार आहे. त्याच्या माध्यमातून तुम्हाला अजून जास्त इनपुट देण्याचा प्रयत्न करणार आहे. काही लोकांची रिक्वेस्ट आहे की सर आम्हाला इंट्राडे ट्रेडिंगचे पण कॉल हवे, तर मित्रांनो तुम्हाला जर फ्री इंट्राडे ट्रेडिंगचे कॅशमध्ये कॉल हवे असतील, स्विंग ट्रेडिंगसाठी कॉल हवे असतील, जिथं 25, 30, 20, 40% रिटर्न 8-8 दिवसात मिळू शकतात, असे स्टॉक फ्री ऑफ कॉस्ट मध्ये कॉल तुम्हाला तुमचं कुठेही डिमॅट अकाउंट असतं तुम्हाला मिळतील. डिस्क्रिप्शन मध्ये बाजार बुल नावाचा माझा टेलिग्राम चॅनल आहे, तो जॉईन करा. तिथं तुम्हाला डेली मार्केटचे चांगले अपडेट भेटतील. आणि तुम्हाला जर प्रीमियम कॉल हवे असतील डेली बँक निफ्टीचे, 2-3 मी डेली कॉल देत असतो तुम्हाला. बाकीचं सपोर्ट रेझिस्टन्स असेल, ओआय असेल, ऑप्शन चेन मधला चेंजेस असेल, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करत असतो. त्याचा तुम्हाला ट्रेड घेत असताना बेनिफिट होत असतो. त्या जर गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर जरूर मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये मी झिरोदा आणि अपस्टॉकचे डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिले, त्या लिंक मार्फत तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करा आणि मला सांगा. मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला काय करतो, त्या ठिकाणी प्रीमियम टेलिग्राम चॅनलला जॉईन करतो. धन्यवाद. थँक्यू.